महाराष्ट्राचं सरकार हे काँग्रेसच्या दबावाखाली आहे. खरं म्हणजे काश्मीरच्या संदर्भातली माननीय बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आणि आजचं उद्धव ठाकरेजींच्या सरकारचं वर्तन यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. खरं तर काश्मीरची काय अवस्था होती हे ज्यांनी पाहिलंय त्यांना ते माहिती. मी स्वतः ते अनुभवलेलं आहे. मी स्वतः विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनात वयाच्या 18 वर्षी काश्मीरमध्ये गेलो होतो आणि तिथली जी दैना मी बघितलेली आहे, ज्या प्रकारे तिथे अत्याचार झालेले आहेत हे सगळं जवळून बघितलेलं आहे, असं अनेकांनी बघितलेलं आहे. मला समजतच नाही की अशा प्रकारचं देशातलं सत्य हे जर एखाद्या सिनेमामुळे पुढे येत असेल तर काही लोकांना मिरची काय लागते. याकरता लागते की त्यावेळेची त्यांची भूमिका ही किती संशयास्पद होती, ही किती जनविरोधी होती, ही कशी देशविरोधी होती, याचा पर्दाफाश होतो आणि म्हणून ते लोक याला विरोध करतात. पण या चित्रपटातली अनेक सत्य लपवण्यात आलेली आहेत. टॅक्स फ्री करून वेदना दाखवू शकत नाही असं खासदार संजय राऊत म्हणतो. सत्य दडवलंय म्हणतात. असं आहे की संजय राऊतांना काय सत्य माहिती आहे, ते कधी गेले होते काश्मीरमध्ये, हा सगळ्या संघर्षाच्या काळात ते कधीच गेलेले नाही. खर तर सत्य पहिल्यांदा बाहेर येत आहे आणि ते सत्य बाहेर आल्यामुळे अलीकडच्या काळात संजय राऊत साहेब ज्या लोकांची वकिली करतात त्यांचे सगळ्यांचे चेहरे हे त्या ठिकाणी उघडे पडत आहेत, त्यामुळे त्याची चिंता संजय राऊतांना या ठिकाणी दिसते आहे. खर तर या सिनेमाने सत्य समोर आणलं म्हणून मी या सिनेमाचं अभिनंदन करतो. बाळासाहेब ठाकरेंनी काश्मीरी पंडितांसाठी महाराष्ट्रामध्ये 5% आरक्षण दिलं, त्यावेळेस इतर राज्यांनी कोणी विचार देखील केला नाही असंही संजय राऊत म्हणतात. म्हणूनच मला हे विचारायचं आहे, म्हणजे संजय राऊतांना आणि शिवसेना पक्षाला हेच विचारायचं आहे. ते गाण्यानं कोण होता असं तू, काय झालं असं तू, अरे वेळे असा कसा वाया गेला असं तू, अशा प्रकारची अवस्था ही का तुमचे संजय राऊत साहेब दिसते आहे. कुठे ते जाज्वल्य बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व की जे काश्मीरी पंडितांच्या मागे उभं राहायचं, आज काश्मीरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवला तरी तुम्हाला मिरची लागते. इतके का बदलले तुम्ही, काय कारण आहे त्याचं बदलण्याचं, हा प्रश्न आहे.